काँग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला, राज्यातील दुष्काळ, पीक पाणी, कायदा सुव्यवस्था या मुद्द्यांसंदर्भात भेट. उद्धव ठाकरेंनी बुधवारी बोलावली 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे संपर्क प्रमुखांशी साधणार संवाद. नवनिर्वाचित खासदार शोभा बच्चाव आणि बळवंत वानखेडे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला, माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि काँग्रेस पदाधिकारी सुद्धा हजर. महाराष्ट्र भाजपची 14 जूनला महत्वपूर्ण बैठक. फडणवीस बावनकुळे शेलारांच्या नेतृत्वात होणार बैठकीत विधानसभा निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा. चंद्रबाबू नायडू यांच्या शपथविधीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण. उद्या आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी चंद्रबाबू घेणार शपथ. मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्षांना सुद्धा स्थान द्या, अन्यथा नाराजीची भावना. सदाभाऊ खोत यांचा इशारा. आयाराम गयारामांचे लाड पुरवण्यावर निर्बंध आणा, भाजपला दिला सल्ला. नाशिकच्या नांदगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. पहिल्याच पावसात नदी नाले भरले तुडुंब. वीज पडून एकाचा मृत्यू. संगमनेर तालुक्यासह परिसरात पावसाची दमदार हजेरी. काही नागरिकांच्या घरात शिरलं पाणी. मात्र पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बळीराजाला मात्र दिलासा. सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा बागायतदारांना फटका. मोहोळ तालुक्यात टरबूज, डाळिंब आणि केळी पिकाचं लाखो रुपयांचं नुकसान. नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अवघा 18% पाणीसाठा उरला. पावसानं हजेरी न लावल्यास पाणी कपातीचं संकट घोंगावण्याची शक्यता. जालन्यात विद्युत तारेला स्पर्श झाल्यानं ट्रकला आग. सुदैवानं जीवितहानी मात्र नाही. लालबागच्या राजाचं श्री गणेश मुहूर्त पूजन संपन्न. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आणि मूर्तिकार रत्नाकर कांबळी यांच्या हस्ते पूजन संपन्न. अपघातातून बचावलेल्या महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांना अश्रू अनावर. तब्बल 21 दिवसांच्या उपचारानंतर गहिनीनाथ गडावर आगमन.